नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवीन फ्रॉक आणलेला आहे 9 ते 12 महिन्याच्या बेबी गर्लसाठी. याच मेथडने तुम्ही मोठ्यांसाठी देखील शिवू शकता. तर इथे बघा, हा 1/2 मीटर कापड आहे. याची पूर्ण जी विथ आहे म्हणजे याचा 44 इंचांचा आहे, म्हणजे 44 इंचाचा आहे. आणि हा टोटल फॅब्रिक आपला 1/2 मीटर आहे. शोल्डर 7 इंच आहे. चेस्ट आणि वेस्ट 20 इंचाची आहे. पूर्ण फ्रॉकची लेंथ 15 इंच आहे. आपल्याला खालची 1 लेअर 5 इंचाची ठेवायची आहे आणि नंतरची 1 5 इंचाची ठेवायची आहे. आणि त्यात आपल्याला एक्स्ट्रा कापड ठेवायचं आहे. खालची जी लेअर आहे त्यात 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. 1.5 इंच डबल फोल्ड करून शिलाईसाठी आणि 1/2 इंच मार्जिन. आणि वरचं जे आहे ते 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे आता पूर्ण याची लांबी बघून घेऊया आपण. तर पूर्ण फ्रॉक जो आहे तो 23 इंचापर्यंत येऊन जाईल. तर साधारणतः 5 × 5 × 3 = 15 इंचाचा आपला रेडी फ्रॉक आहे. तर पहिली लेअर जी आहे ती 7 इंचाची आपल्याला कट करायची आहे, म्हणजे आरामशीर आपला 2 लेअर बेबी फ्रॉक जो आहे रेडी होणार. तर इथे बघा, 7 इंचावरती अशा प्रकारे मार्क केलं, नंतर कटिंग केलं. आता आपल्याला दुसरी लेअर काढायची आहे, कारण की जी वरची लेअर आहे ती टॉप पार्टच्या मापानुसार राहील, खालची लेअर जी आहे ती पहिल्या लेअरसारखी राहील. तर ठीक आहे. तर मग आपल्याला हा कापड पण खालच्या घेरचा कापड देखील जास्त हवा आहे. तर इथे मी आणखी एक कट करून घेतलेला आहे. आणि इथून बघा, ही आपली 2 लेअर जी आहे त्या रेडी झालेल्या आहे. यातली आपण 1 लेअर जी आहे म्हणजेच अर्धी साईड बरोबर आपल्या बाळाच्या छातीच्या मापानुसार जे आहे कट करून घेऊया. म्हणजेच आपलं जे आहे एक लेअर आपली 44 इंचाची आणि 1 10 ते 11 इंचाची. बघा, इथे 14 इंच मी घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण 28 इंच एवढा एक्स्ट्रा कापड घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला. यामध्ये आपण टॉप पार्ट ठेवणार आहोत आणि इथे बघा एक्स्ट्राची आपण खाली घेरसाठी अटॅच करणार आहोत. आणि ही टोटल जी आहे 1 लेअर जी आहे, म्हणजे खालच्या लेअरला आपण इथे 16 इंच एक्स्ट्रा फॅब्रिक लावणार आहोत वरच्यापेक्षा. तर अशा पद्धतीने, आणि आता ही वरची लेअर सगळ्यात कळलेली आहे, तर इथे 6 इंच कापड घ्यायचं आहे वरती 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच शिलाईमध्ये जाण्यासाठी. तर इथे 6 इंचावरती मार्क करून स्ट्रेट लाईन आखून पट्टी जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या 2 लेअर झालेला आहे, म्हणजे वरची आपल्याला टॉप पार्टच्या मापानुसार आणि दुसरीवाली जी आहे तर वरच्या मापानुसार. अशा पद्धतीने अशा लेअर्स आपल्या रेडी झालेल्या आहे. आणि हा उरलेला कापड आहे. तर इथे बघा, इथे आपण टॉप पार्टची कटिंग करूया. तर सगळ्यात आधी मी कापड असा 2 फोल्ड करून घेतलेला आहे. एक कापड जो आहे तो मी वेगळा काढून ठेवलेला आहे, म्हणजेच आपल्याला 1/2 इंच काच आणि बटन पट्टीसाठी जे आहे फॅब्रिक रेडी करून हे करायचं आहे. तर इथे बघा, मी 2 वेगळ्या घेतलेल्या आहे पट्ट्या, म्हणजे छातीच्या मापानुसार सगळ्यात खाली 1/2 इंचावरती मार्क करून जी आहे त्यावरती मी दुसरा लेअर ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला इथे शोल्डर आणि आर्महोल टाकायचं आहे. तर इथे शोल्डर जे आहे ते मी 3.5 इंच घेत आहे. आणि इथे बघा, आपल्याला 1.5 इंच ऑन फोल्डच्या साईडने मार्क करायचं आहे. आणि जिथे आपण 3.5 इंच शोल्डर डाऊन केलेला आहे तिथे 0.25 म्हणजेच 0.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आणि तिथून आपल्याला आणखी 4 इंच जे आहे ते शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. आणि आता तुमच्या बाळाची जेवढी चेस्ट आहे ती चेस्ट त्याचा 1/4 पार्ट त्यात 2 इंच लूजिंग ॲड करायचं आहे. आणि अशा पद्धतीने मी याला आणखी 0.75 मार्जिन ठेवली. आणि अशा पद्धतीने मी चेस्टचं मार्किंग करून घेतलेलं आहे. पूर्ण टॉपची लेंथ जी आहे ती 6 इंच ठेवायची आहे, कारण की मेन आपला तयार फ्रॉकचा पार्ट जो आहे तो 5 इंचाचा आहे. अशा पद्धतीने मी खाली पण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे आर्महोलचा आकार द्यायचा आहे. त्याआधी आपण इथे चेस्ट लाईन ड्रॉ करून घेऊयात. चेस्टसाठी जे मार्किंग केलं आहे ते मार्किंग टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे बघा, 1/2 इंच जे आहे आतमध्ये जायचं आहे. 1/2 इंच इथे आतमध्ये गेली, वरून अशा पद्धतीने जी आहे ती स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला अंदाजे जे आहे आर्महोलचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आर्महोल चेस्टचं आपलं कटिंग झालं, मार्किंग झालेलं आहे. आता आपण गळ्याची लांबी टाकूया. मागच्या गळ्याची लांबी जी आहे ती मी 1 इंच घ्यायची आहे, कारण की आपण पीटर पॅन नेक बनवत आहोत, कॉलर नेक बनवत आहोत, तर मागचा गळा हा आपला पॅक असतो. आणि समोरून जी आहे ती 2.5 इंच घेत आहे. अशा पद्धतीने 2.5 आणि 1 इंचावरती मार्किंग केलं. आणि इथे आपल्याला गळ्याचा गोल आकार देऊन द्यायचा आहे, मागून पण गोल आणि समोरून देखील गोल.
आणि यानंतर आपण पीटर पॅन नेक रेडी करणार आहोत, म्हणजे पीटर पॅन याला कॉलर लावणार आहोत. अशा पद्धतीने ड्राफ्टिंग झाली. आता कटिंग देखील करून घेतलेली आहे. हा फ्रंट हा बॅक पार्ट झाला आणि मधातून फ्रंट ओपनिंग ठेवलेला आहे आपण. मधून मधातून मी कट देखील केला. माझ्याजवळ अस्तर होतं, एवढं अस्तर लावल्याने कशी आहे व्यवस्थित अशी फिनिशिंग येतं आणि फ्रॉक जो आहे तो आपला अट्रॅक्टिव्ह दिसतं. त्यामुळे कट टू कट मी कट करून घेतलेला आहे अस्तर. अशा पद्धतीने आता आपल्याला बॅक पार्ट रेडी करायचा आहे. नेक इथे रेडी करायचा नाही, आर्महोलच आपण आर्महोलच्या साईडनेच फक्त जी आहे ती शिलाई लावून घेणार आहे. म्हणजे इथे स्टिच लावल्यानंतर आपल्याला हा कापड पलटवून घ्यायचा आहे आणि कापड पलटवून झाल्यानंतर जे आहे आपल्याला नंतर आपला टॉप पार्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला पीटर पॅनची कॉलर रेडी करायची आहे. आता अशा पद्धतीने इथे संपूर्ण स्टिच लावून घ्यायचे आहे. इथे अस्तर लावल्यामुळे काय होतं ना, फ्रॉकला एक जे लुक जे आहे ते रेडीमेड फ्रॉकसारखं येतं. कुठंतरी आपल्या फ्रॉकची फिनिशिंग ही जास्त छान दिसते, म्हणून आपल्याला इथे अस्तर लावलं तर ते जास्त फायदेशीर राहतं. कारण की फ्रॉक असा जसा शिवला आहे असं वाटतच नाही, कारण की आपण रेडीमेड फ्रॉकमध्ये देखील असं लुक बघत असतो. तर इथे बघा, अशा प्रकारे मी शोल्डर पलटवून घेतले. शोल्डर पलटवून घ्यायचे आणि नंतर गळ्याच्या साईडने शिलाई वगैरे लावून घ्यायचे. आता आपल्याला फ्रंट पार्टला देखील तसंच करायचं आहे. फक्त इथे गळ्याला शिलाई लावायची नाही आहे, मी फक्त इथे आर्महोल साईडने शिलाई लावलेली आहे. इथे शिलाई लावून घ्यायची आहे, नंतर इथे छोटे छोटे असे क्रॉसमध्ये कट्स जे आहे ते लावून घ्यायचे आहे आणि नंतर कापड पलटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट रेडी केलेले आहे आणि याला मी प्रेस देखील करून घेतलेला आहे. आता आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहे. शोल्डर जॉईंट करण्यासाठी बघा, इथे मी गळ्याच्या साईडने कोणतीच शिलाई लावली नव्हती, म्हणून मी शोल्डरला शोल्डर लावत व्यवस्थित असा कापड ठेवला. आणि इथे बघू शकता तुम्ही, आपला सरळ पार वरती आहे आणि अस्तर खालच्या बाजूला आहे. आणि इथे अशा प्रकारे अर्धा इंचामध्ये आपण इथे शिलाई लावून घ्यायची आहे. इथे मी दोन शिलाई लावत आहे, जेणेकरून शिलाई एक शिलाई जरी निघली तर दुसरी सिक्युअर राहतं. इथे एक छोटा कट लावलेला आहे आणि नंतर मी जे आहे शोल्डर पलटवून घेतले. तर तुम्ही याची फिनिशिंग बघू शकता किती छान आलेली आहे. तर असाच आपल्याला दुसरा पार्ट देखील रेडी करायचा आहे. दुसऱ्या पार्टला देखील मी इथे बघा, गळा गळ्याच्या साईडने ठेवलेला आहे, शोल्डर शोल्डरच्या साईडने ठेवलेला आहे अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. इथे देखील आपल्याला डबल शिलाई लावायची आहे. इथे शिलाई लावून झालेली, आता छोटा कट लावायचा आहे आणि नंतर आपल्याला कापड जो आहे आपला तो सरळ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला जे आहे शोल्डर जॉईंट करून झालेले आहे. आता एक्स्ट्रा आपल्याला उरलेला कापड होता, म्हणजेच बटन साईडने आणि किंवा फिटिंगच्या साईडने वगैरे गळ्याच्या साईडने अशी आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. कापड फिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. कमी जास्त कापड असेल तर कट करून घ्यायचं आहे. इथे बघा, इथे अनइवन पार्ट आहे, मी इथे कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काच बटन पट्टी रेडी करायची आहे. तर सगळ्यात आधी मी काच पट्टी रेडी करत आहे. तर डबल फोल्डमध्ये मी कापड घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि इथे वरती जे आहे मी टॉप पार्ट ठेवलेला आहे आणि इथून अर्धा इंचाच्या गॅपने, कारण की इथे आपण अर्धा इंच मार्जिन ठेवली होती म्हणून अर्धा इंच आपल्याला आतमध्ये जाऊ द्यायचं आहे. वरून आणखी एक प्रेस शिलाई लावलेली आहे अशा पद्धतीने. आणि नंतर आणखी एक शिलाई लावायची आहे. आणि ही आपली काच पट्टी जी आहे ती रेडी झालेली आहे. आता आपल्याला बटन पट्टी रेडी करायची आहे. बटन पट्टी आपल्याला वरती पलटवून घ्यायची आहे, त्यामुळे मी इथे एक कापड घेतलेला आहे अडीच इंचाचा. अर्धा इंचामध्ये मी अशा प्रकारे शिलाई लावून घेतली आहे. वरून नंतर आणखी एक मी शिलाई लावलेली आहे. आणि आता इथे बघा, कापड मी अशा प्रकारे दुमडून घेतलेला आहे आणि इथे देखील आणखी एक शिलाई लावली आहे. म्हणजेच तो कापड मी वरून घेतलेला आहे, वरती अटॅच करून शिलाई लावलेली आहे. आणि आता इथे बघा, पीटर पॅन नेक बनवायचं आहे तर डबल फोल्डमध्ये मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, पेपर पेस्टिंग. अशा पद्धतीने मी गळा बॅक साईड जो आहे गळ्याचा ऑन फोल्ड ठेवलेला आहे. आपल्याला अशा पद्धतीने कट टू कट ठेवायचा आहे. आणि इथे मी पेनने मार्क करून घेतलेला आहे, गळा व्यवस्थित आपल्याला जे आहे ते मार्क करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे शोल्डरच्या साईडने देखील मी मार्किंग करून घेतलेला आहे. पीटर पॅन नेक जे आहे तो आपल्याला 1.5 इंचाचा रेडी ठेवायचा आहे किंवा त्यापेक्षाही कमी होईल आपला जर शिलाईमध्ये कमी घेतला तर. मी स्टार्टिंग जी आहे ती 2 इंचापासून घेतलेली आहे आणि कमी करत 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 जी आहे ती मी 1.25 पर्यंत आणलेला आहे, म्हणजे 1.25 पर्यंत आणलेला आहे. अशा पद्धतीने मी याचा गोलाकार देखील लिहिलेला आहे. आता तुम्हाला इथे शेप कोणता द्यायचा आहे त्यावरती तुमचा आहे, तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे तसं देऊ शकता. तर मी ते नॉर्मल राऊंडमध्ये दिलेला आहे अशा पद्धतीने आकार. आता आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे.
पीटर पॅन नेक कॉलर जे आपल्याला रेडी करताना कॅनव्हस पेपर जो आहे तो ऑनफोल्डच्या साईडने घ्यायचा आहे, जेणेकरून म्हणजे अखंड आपला कॅनव्हस पेपर निघेल आणि व्यवस्थित लागण्यात येईल। आता इथे व्यवस्थित छापली आपल्याला कटिंग करून घ्यायचं। आता तुम्ही पीटर पॅन जी कॉलर आहे कशावरती करता त्यावरती ठेवून याला प्रेस करून घ्यायचं आहे। तर मी कॉन्ट्रास्टमध्ये कापड घेतला आहे, तुम्ही इथे बघू शकता मी दोन लेअरमध्ये कापड घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला जे आहे कापड एक्स्ट्राचा कट करून घेतला आणि आता आपल्याला कॅनव्हसच्या बिलकुल कडेने सुई जाईल तशा पद्धतीने जी आहे आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे। इथे बघू शकता तुम्ही आपल्याला खालच्या बाजूने कॅनव्हास पेपर जो आहे तो शिलाईमध्ये जाऊ द्यायचा नाही आहे, कारण की आपली फिनिशिंग मग मागे पुढे होणार। तर अशा पद्धतीने इथे राऊंडमध्ये देखील करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी एक शिलाई लावलेली आहे। आता एक्स्ट्रा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे, यात छोटे छोटे कट्स देखील लावून घ्यायचे आहे आपल्याला। आणि आता आपल्याला जो नेक आहे हा पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजेच याला पलटवून प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फिनिशिंग छान आणि आपला कलर अट्रॅक्टिव्ह दिसणार। याच पद्धतीने तुम्ही मोठ्यांचं देखील स्टिच करू शकता किंवा कुर्तीमध्ये देखील जी आहे ही नेक लावू शकता। याच पद्धतीने यात काहीच फरक आलेला नाही आहे। अशा पद्धतीने इथे कट्स लावून झालेले आहे। आता आपण पलटवून घेऊया। इथे बघा अशा प्रकारे मी कॉलर पलटवली, साईडने इथे आपल्याला एक शिलाई देखील लावून घ्यायची आहे। कापड कमी जास्त असेल कट करून घ्यायचं आणि प्रेस देखील करून घ्यायचं आहे। आणि इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला कॉलर ठेवून शिलाई लावून घ्यायची आहे। इथे आधी गळ्याला कॉलर लावून बघायचे आहे, कमी जास्त होत असेल तर थोडी मार्जिन ठेवा, म्हणजे दोन्ही आपले कॉलरचं अंतर जे आहे ते इक्वल आल्या पाहिजे आणि दिसायला व्यवस्थित ते कॉलर आपलं सेंटरवरती आल्या पाहिजे। म्हणून अशा पद्धतीने अटॅच झालेलं आहे। आता मी एक बायस पट्टी घेतलेली आहे आणि याला मी गळ्याच्या भोवती अटॅच करून घेतलं आहे। अटॅच करून झाल्यानंतर जे आहे छोटे छोटे कट्स लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी याच्यावरती आणखी एक प्रेस शिलाई जी आहे ती लावून घेतलेली आहे। प्रेस शिलाई लावून झाल्यानंतर जे आहे आपल्याला कापड आणखी एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे शिलाई देखील लावू शकता किंवा फ्युझिंग टेप देखील लावू शकता किंवा तुम्ही तुरपाई देखील करू शकता। तर मी याची तुरपाई करणार आहे, तर मी ही नंतर करणार आहे। तर यासाठी आधीच बघा मी इथे कॉलर अशी पालटवून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा जी आहे ती मी शिलाई लावून घेतली आहे, नंतर ही आपल्याला तुरपाई करून शिलाई काढून घ्यायची आहे, म्हणजेच आपली फिनिशिंग छान दिसेल। अशा पद्धतीने आपल्याला कॉलर जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे आणि मोठ्या कुर्तीला किंवा फ्रॉकला देखील लावायची असेल तर लावताना आणि कट करताना सेम अशीच आपली प्रोसिजर आहे, कुठेच कमी जास्त नाही आहे। अशा पद्धतीने आपला नेक रेडी झालेला आहे। आता इथे बघा काच बटन पट्टी जी आहे ती मी ओवरलॅप करून घेतलेली आहे। ती झाल्यानंतर आपल्याला कट टू कट नेक साईडने ठेवायचं आहे, एक स्टिच लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फिटिंगची शिलाई लावून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्याला खाली घेर अटॅच करायला इझी जाणार। अशा पद्धतीने आता बघा वरची लेअर जी आहे याला आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लेट्स किंवा गॅदरिंग्स ज्या रेडी करून जे आहे टॉप पार्टच्या मापानुसार रेडी करायचं आहे। दुसरी लेअर जी आहे ती पहिल्या लेअर एवढी पहिल्या लेअरच्या खालच्या घेर एवढी जी आहे ती छोट्या छोट्या प्लेट्स टाकून रेडी करायची आहे। आणखी आता खालच्या दोन लेअर आहेत, त्या वरच्या लेअरला खालची लेअर जी आहे ती अटॅच करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने। इथे बघा अशा पद्धतीने जी आहे मी अटॅच करून घेतलेली आहे, डबल शिलाई लावून लॉक करून घेतलेली आहे। आता आपल्याला आपलं हे टॉप पार्टच्या मापानुसार करायचं आहे, नंतर एक साईडने ऑनफोल्ड आपली जी शिलाई आहे ती लावून घ्यायची आहे, म्हणजेच एक स्कर्ट रेडी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने कट्स रेडी करून घ्यायचे आहे। कट रेडी करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला इथे बघा अशा प्रकारे उलट मी स्कर्ट घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी सरळ जे आहे ते टॉप पार्ट टाकलेलं आहे। शिलाई मी बिलकुल आपल्या फिटिंग साईडच्या शिलाईने येऊ दिलेली आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने एक शिलाई लावून घ्यायची आहे, आणखी वरून एक शिलाई लावून घ्यायची आहे, म्हणजे दोन शिलाई लावून जी आहे ते लॉक करून घ्यायची आहे। माझी तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाचा बघायला आवडेल ते देखील कमेंट करा। अशा पद्धतीने मी शिलाई लावून घेतली आहे। आता खालचा पार्टला आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई लावायची आहे, इथे देखील करून झालेला आहे आणि तिथे बटन आणि काच रेडी केलेला आहे आणि अशा प्रकारे आपला सुंदर फ्रॉक रेडी झालेला आहे। नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर